असं काही स्टेप्स वगैरे फॉलो नाही करत. स्टेप्सच फॉलो नाही करत. दोन गोष्टी ज्या मला खूप भीती वाटते करायला, त्या म्हणजे एक तर डोळ्यांच्या बाबतीत काही एक्सपेरिमेंट आणि स्किनच्या बाबतीत काही. डोळे ऑलरेडी खूप सुंदर आहेत. हाय गाईज, वेलकम बॅक टू लोकमत सखी. आणि आज आपल्या बरोबर आहे ऋता. आणि आज आपण तिच्याकडूनच ना तिच्या काही स्किन केअर टिप्स जाणून घेणार आहोत. सो आम्हाला सगळ्या खऱ्या खऱ्या सांगशील ना तुझ्या स्किन केअर रुटीन. तू पण सांग तुझी स्किन किती छान आहे. थँक्यू. गेटिंग अ कॉम्प्लिमेंट. थँक्यू सो मच. तू पण मला सांगते. डेफिनेटली. सो अशी कोणती स्किन केअर स्टेप आहे जी तू अवॉइड करते? तुला खरं सांगू, मी असं काही स्टेप्स वगैरे फॉलो नाही करत. स्टेप्सच फॉलो नाही खरंच. म्हणजे मला असं वाटतं की प्रत्येक व्यक्तीला, प्रत्येक स्किनला हे वेगळं वर्क होऊ शकतं. त्यामुळे मी एक असा व्हिडिओ बघितला आणि आता सध्या असं खूप आहे की सोशल मीडियावर यु नो बघून बऱ्याचशा गोष्टी आपण ट्राय करतो. जसं कोरियन स्किन केअर हे सध्याचे व्हिडिओज येतात. बट माझे दोन गोष्टी ज्या मला खूप भीती वाटते करायला, त्या म्हणजे एक तर डोळ्यांच्या बाबतीत काही एक्सपेरिमेंट आणि स्किनच्या बाबतीत काही. डोळे ऑलरेडी खूप सुंदर आहेत, करू पण नको. त्यामुळे मला सगळं भीतीच वाटते. त्यामुळे मी व्हिडिओज बघितले तरी मी असं स्वतःच्या डोक्यांनी काही करत नाही. मी माझ्या डरमॅटला विचारल्याशिवाय काही करत नाही. त्यामुळे मी असं स्टेप असं काही मुळातच मी काही स्टेप असं फॉलो काही करत नाही. म्हणजे स्पेसिफिक स्किन रुटीन, स्किन केअर रुटीन असं तुझं काहीच नाही. खरंच. तू कोणत्या होम रेमेडीज आहेत जे फॉलो करतेस? अजिबात नाही कधी केलं. ओके. असं काही पर्टिक्युलर डाएट आहे जो तू तुझ्या हेल्दी स्किनसाठी फॉलो करते? खाण्याच्या बाबतीत खूप जास्त पर्टिक्युलर आहे. म्हणजे ऍक्च्युली हे झालंय गेले एक 3-4 वर्षापासून मी जास्त पर्टिक्युलर आहे. एक ते 25 क्रॉस केल्यानंतर एक मेजर हॉर्मोनल चेंजेस नंतर थायरॉइड, PCOD या सगळ्या गोष्टी जेव्हा व्हायला लागल्या तेव्हा यू हॅड टू, म्हणजे आय हॅड टू कंट्रोल माय डायट. आणि ऑल्सो मला असं झालं की ना तुम्ही इफ यू ईट राईट ना अँड इफ यू आय वर्कआउट ऑलमोस्ट एव्हरी डे, त्यामुळे ना तुमच्या बऱ्याचशा गोष्टी सॉर्ट होतात. आय फील. पण तू डायट मध्ये अशा काय गोष्टी ऍड करतेस? सो बेसिकली मध्ये अशी फेज होती की मी रोज ग्रीन ज्यूस प्यायचे. आय स्टार्ट माय डे विथ ग्रीन ज्यूस. जे सध्या आता सी जसं काय म्हणतात तुमची बॉडी पण युज टू होते एका पॉइंटला, त्यामुळे तुम्हाला ते थोडं पॅटर्न्स ब्रेक करायला. करेक्ट. आता वेन आय गेट अप आय युजली हॅव अ ग्रीन टी ऑर गरम पाणी, हे माझ्या आयुष्यातलं कॉन्स्टंट आहे. सो जेव्हा तू ग्रीन ज्यूस म्हणतेस तेव्हा तू स्मूदी असं काय बनवतेस? सो ग्रीन ज्यूस इज बेसिकली पालक. सो पालक पण आता ज्यांना वातचा त्रास असेल तर ते रोज नाही खाऊ शकत. बऱ्याचशा गोष्टी आहेत. पुदिना, आवळा, त्याच्यानंतर हळद. पण म्हणजे हळद म्हणजे नॉट द पावडर वन, ते जे काय म्हणतात त्याला आता आंबे हळद. हा करेक्ट. ते आणि अजगा, त्याचं ज्यूस. ओके. सो ग्रेट, तू आम्हाला छान स्किन केअर टिप्स दिलेले आहेस. आणि तू काय खातेस किंवा त्याच्यामुळे तुझी स्किन कशी ग्लोईंग राहते ते सुद्धा तू आम्हाला सांगितलं आहेस. मोर ओव्हर तू सखीच्या ऑडियन्सला काय टिप्स देशील स्किन छान ठेवा? मला असं वाटतं की वॉटर व्हेरी इम्पॉर्टंट. म्हणजे मी आयुष्यात खूप कमी पाणी प्यायचं, त्याच्यामुळे माझे अर्धे प्रॉब्लेम्स होते हे माझ्या आता लक्षात आलं. म्हणजे मला माहिती आहे, मी एकदम लेमन्स लँग्वेजमध्ये सांगू, मी जेव्हा पण सांगते ना किंवा माझा ट्रेनर मला सांगतो ना पाणी पी, माझं पहिले होतं की यार ते खूपच बार वॉशरूम जाणं हे बेसिक बेसिक आहे आणि सगळ्या मुलींना हा प्रॉब्लेम असतो. एक्झॅक्टली. पण मला माझे सर हेच म्हणतात की तुमची बॉडी ते अडॅप्ट करते इव्हेंच्युअली जसं तू वाढवतेस प्रमाणे. त्यामुळे वॉटर हा बी हायड्रेटेड, इट सॉल्व्स ऑल युअर प्रॉब्लेम्स. आय थिंक स्ट्रेस पण त्याच्याने जातो. मी खरं म्हणते टिप ऑफ द डे, स्ट्रेस हा पाण्यामुळे जातो. तुम्हाला बाकी काही करायची गरज नाही स्ट्रेस घालवायला. पाणी प्या. अरे मी सिरियसली टेलिंग यू बिकॉज इट प्लीज इट युअर माइंड. म्हणते म्हणजे हायड्रेटेड युअर काम. आय फील इट्स जस्ट लाइक डोकोमेंट. हाफ ऑफ युअर प्रॉब्लम्स आर सॉल्व्ड इफ यू हॅव वॉटर. हॅव वॉटर. So have water. Very compulsory. So that's it for today. Thank you so much. Nice meeting you. आणि हिचे नवीन चित्रपट येतोय ह्यांचा कन्नी, तो 8 मार्चला जाऊन नक्की बघा. थँक्यू. थँक्यू.